तर उत्तर पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर परिसरातही सध्या मुसळधार पाऊस बरसतोय. भात खाचरं त्यामुळे तुडुंब भरली आहेत. बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त झाला आहे. संपूर्ण जून महिना शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा होती. आता मात्र पाऊस चांगला बरसतोय त्यामुळे भात खाचरंही तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. थेट शेतशिवारातून आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात गेली आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे. आपण जर आता आदिवासी भागातली जर परिस्थिती पाहिली तर भात खाचरही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. तर अनेक आदिवासी शेतकऱ्यांची खतर भात लावणीची लगबग सुरू आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांकडनं सध्या आवणीचं काम सुरू आहे. भात लावले जाणार आहे या शेतात. सध्या या परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसत असून या ठिकाणी भात खाचरही पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. या ठिकाणचा निसर्ग वैभव सुद्धा ग्लुकोज मुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. भरलेल्या या निसर्ग वैभवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात येत असतात. मात्र पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी सध्या दिसत नसले तरी शेतकऱ्यांची लगबग मात्र आपली शेती कामाची सुरू असलेली स्थिती सध्या आदिवासी भागातील भीमाशंकर परिसर सध्या पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24